30 आमदार राष्ट्रवादीमध्ये गेले, अजित पवार सर 9 जणांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली, आपण गावातल्या वेळेला काय सांगणार? नाही, आज ज्या पद्धतीनं अजित पवारजींनी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत शपथ घेतलीच होती आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी यूटर्न घेतलं, राजीनामा दिला, तो फक्त तेवढ्याचसाठी की सुप्रियाताईंचा जो खऱ्या अर्थानं जे पवार साहेबांना प्रेशर होतं त्याच्यामुळं त्यांना ते रिझाईन द्यावं लागलं. पण तोच जो त्या दिवसचा विषय आहे तो सकाळी केला होता. आता देवेंद्र फडणवीसांनी तो दुपारी करून दाखवला. हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी आहे की आज अजित पवारांचं खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी मोदीजी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास जे काम करायची पद्धत आहे, या काम करायच्या पद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. आणि मेजॉरिटीमध्ये NCP ही खऱ्या अर्थानं भाजपसोबत गेलेली आहे, त्यामुळं कुठलीही पक्ष कारवाई कुठली होणार नाही, कारण की 1/3 जास्त आमदार हे अजित पवारसोबत आहे. काही लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की काँग्रेसचे अनेक लोक संपर्कात आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये जातील, भाजपसोबत जातील. आणि उद्धव ठाकरेंचे उरलेले काही खासदार आणि आमदार आहे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोडून ते बाकीचे सगळेच जण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबत दिसतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं अनेक पक्षाचे नेते हे भाजपसोबत जात आहेत. देवेंद्र फडणवीस, आमची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचं काम होतं, ज्या पद्धतीनं विदर्भाला त्यांनी न्याय दिला, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना न्याय दिला, आणि मुख्यमंत्री म्हणजे काय हे जर खऱ्या अर्थानं त्या पदावर बसून जे कार्य केलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, ते कार्य पुन्हा जर त्या ताकदीनं करायचं आहे तर या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री असले पाहिजे. पण एकनाथ शिंदेसुद्धा आज मुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांच्या सोबत राहून एक महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत आहे. पण संधी जर मिळाली तर देवेंद्र फडणवीसांना दिली पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील.